शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पुन्हा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये. देवदर्शनासाठी गेलेले व्यापारी कुटुंबाचे घर फोडून 4 लाखाचे रोकड, 6,18,750 रुपयांचे सोन्याचे दागिने, 30,000 चांदीचे दागिने असा एकूण 10,48,750 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला. 3 ते 6 मार्च दरम्यान केडगाव उपनगरमधील मोहिनीनगर शिक्षण कॉलनी ही घटना घडली. व्यापारी जितेंद्र राजेंद्र बलदोट आहे. 3 मार्च रोजी दुपारी 12 वाजता देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांनी घराला कुलूप लावले होते. त्यानंतर चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली 4 लाखाची रोकड, सुमारे 14 तोळे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा ऐवज चोरला आहे. देवदर्शनावरून आल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्बन बँकेतून मंजूर कर्ज रकमेतून 20 लाख रुपये बँकेतील तत्कालीन अध्यक्ष दिलीप मनसुखलाल गांधी यांना रोख स्वरूपात दिले व 10 लाख रुपये बँकेचे अधिकारी संशयित आरोपी घनश्याम उर्फ हेमंत अच्युत बल्लाळ याला दिलेल्या असल्याची कबुली AVI इंजिनिअरिंग कंपनीचा संचालक अविनाश प्रभाकर वयकर यांनी पोलीस तपासात दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. बँकेत 291 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलिसांना फिर्याद दिली होती. नगर शहर पाणी पुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी दुरुस्ती हाती घेण्यात येणार असल्याने शनिवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुळानगर विळद येथून होणारा पाणी उपसा बंद राहणार असल्याने शहरात 1 दिवसा विलंबनाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. शनिवारी बोलेगाव नागापूर सावेडीतील गुलमोहर रोड पाईपलाईन रोड लक्ष्मीनगर सूर्यनगर निर्मलनगर मुकुंदनगर तसेच विनायकनगर आगरकर मळा स्टेशन रोड केडगाव नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरातील सकाळी 11 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. त्या भागास रविवारी 10 वाजता पाणी वाटप करण्यात येणार आहे. नगर कल्याण रस्त्यावरील हॉटेलजवळ सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हॉटेलवर छापा घालून पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने हुक्का पार्लरसाठी वापरले जाणारे तंबाखूजन्य पदार्थ व देशी विदेशी जप्त केले आहे. त्यात सुमारे 16,000 मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांना दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम दिलीप बिस्वास सौरभ किरण राणा अशी आरोपींची नावं आहेत. भिंगारकडून तारकपूरच्या दिशेने चाललेल्या धावत्या कारने अचानक पेट घेतली. न्यायालयासमोर रात्री 8:30 सुमारास ही घटना घडली. महापालिकेच्या अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. शहराच्या खबरबातमध्ये ते संवाद, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.